इथे दोघींचा चाललेला आहे ब्रेकफास्ट. मी लाडू खाते. मला नकोय. मी दूध खाते. पिते. श्री मी काय करते? कॉम्प्लेट लाडू दिले खाल्ला नाहीये. तिने मस्तीखोर झाली आहे ती फार. दोघींनी सेम हुडी घातली आज. गर्ल्स गर्ल ते बघा. श्रीमय ॲटिट्यूड. हो राईट. अरे बापरे बसले बसले झोपते. चला आठवा पटपट पटपट. 7:30 झाले ऑलरेडी. येस स्कूलमध्ये चाललेलो आहोत. आणि ही बघा सकाळची थंडीला सुरुवात झाली ना छान त्याच्यामुळे. गुड मॉर्निंग एवरीवन. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. मी मुलींना स्कूलमध्ये सोडून आले आणि आज प्रचंड थंडी पडलेली आहे. कालपासूनच थंडीला सुरुवात झाली आहे त्यामुळे आज आम्ही एकदम पॅक होऊन गेलेलो. हँड ग्लोव्ज आणि कॅप्स वगैरे सगळे घालून गेलो होतो छान. पण तरी पण थंडी वाजत होती. हातांना हँड ग्लोव्ज घातले होते तरी पण. तरी इतकी थंडी असताना नगरपालिकेचे लोक बाहेर काम करतात. सकाळी 7 वाजल्यापासून गवतांची कटाई चालू आहे. परत जे पाणी जातं ती चारी असते, छोटे छोटे चारे असतात, त्या गवताने पॅक झालेले आहेत. तर ते सगळं खांदून मोकळं करत आहे जेणेकरून पाऊस पडल्यानंतर पाणी इझिली खाली जाईल आणि पाण्याचा निचरा होईल. तर त्यांची कामं खूप जोरात चालू आहेत. पानगळती सुरू झाली आहे तर जिथे जिथे खूप पानं साचलेली आहेत ते क्लीन करायचं चाललं आहे. तर सकाळी सकाळी त्यांना पाहून इतकं असं एकदम फ्रेश होतं, पॉझिटिव्ह माइंडमध्ये येतं की किती इतकी थंडी आहे तरी ते लोक बाहेर एवढ्या थंडीत काम करतायत. सतत चालू आहे त्यांचं काम आणि 4 वाजेपर्यंत संध्याकाळी काम करतात. 4 ला ते ब्रेक घेतात. ते त्यांचे कामं करतच आहेत. आता मी पण आलेली आहे घरी. अजून ब्रेकफास्ट व्हायचं बाकी आहे. 9:15 झाले. आधी पूजा वगैरे आटोपलेली आहे. आता मी पण माझा ब्रेकफास्ट करते आणि नंतरचे बाकीची सगळी आवरावर करते. खूप सारी कामं आहेत. खूप सगळीकडे खेळणी वगैरे पसारा पडलेला आहे तर ते पण पटापट मी आवरून घेते. ब्रेकफास्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर किचन काउंटर सगळं क्लीन केलं. ते आधी सगळे नाश्त्याचे आणि चहाची वगैरे भांडे होते सकाळी मुलींना केलेला ब्रेकफास्ट वगैरे, ते भांडे पण क्लीन करून झालेले आहेत. आणि मशीनमधले भांडे काढायचा कंटाळा आलता फार म्हणून मी हाताने पटपट भांडे धुवून इथे काउंटर पण लगेचच क्लीन करून घेतलेलं आहे. आता मी सुरुवात केली आहे स्वयंपाकाला. त्याच्या आधी पीठ भिजून घेते छान, म्हणजे पीठ भिजेल भाजी होईपर्यंत. मी आता कुकरमध्येच टाकत आहे सांडग्याची भाजी. फोडणीला कुकरमध्ये एक शिट्टी केली की भाजी छान शिजते आणि टाइम पण सेव होतो. माझ्या हातावरती आली बाप आणि ते एकदमच लाल लाल झालं सगळं. हे आज मला वाटतं की आज माझा चांगला डे नाही आहे. म्हणजे 7:30 चालू आहे असं वाटतं कारण सकाळी सकाळी माझ्या पायाला जोरात पेडल लागला तर पूर्ण काळनिळ झालेला आहे इथे. काय म्हणते त्याला, गुडघ्याच्या खाली
पिंडरीला पूर्ण काळं निळं झालं एवढं मोठं पेडल लागल्यामुळं. कारण थंडीत काय आपल्याला एखादी गोष्ट लागली ना ती फार वेदना देते, म्हणजे थंडीत एकदम जोरात लागतं आणि त्याची वेदना खूप फार डोक्याला जाते. आता वेळ झालेली आहे शिमेल पिकअप करायची. मी आता शिमूला पिकअप करून घेऊन येते. तिला पण इतकी भूक लागलेली असते त्यामुळे माझा स्वयंपाक पण तयार आहे. घरी कसं थोडंसं खाऊन जाते सकाळी जाताना, आणि नंतर स्कूलमध्ये थोडंफार फ्रुट्स दिलेले असतात, परंतु 12 मुलांना भूक लागते त्यामुळं मी आधी पटापट सगळा स्वयंपाक आटोपला आणि आता जाऊन तिला घेऊन येते. बाहेर चकाचक प्रकाश पडलेला आहे आज. काल परवा ढगाळ वातावरण होतं पण आज चांगलं चकाचक ऊन पडलंय बाहेर. तुम्ही घेऊन येते आणि नंतर ना तुम्हाला शिमेला भेटवते. कुठे तू? मागे बसली आहे मम्माच्या. आणि आम्ही आता चाललेलो आहोत घरी. शिमेल केलेला आहे पिकअप. जाऊन आता जेवतो आधी आणि नंतर तुम्हाला आरामात भेटतो. नगरपालिकेने आमच्या घरापुढे अशा प्रकारे बॉक्स ठेवलेला आहे. जेव्हा आम्ही आमच्या झाडांची या झाडांची कटाई करू तर ते ह्याच्यात आणून टाकायला इझी जातं. मग ते हे बॉक्स भरलं की सगळं खाली करतात आणि इथलं सगळं पालापाचोळा नेऊन याचं पुन्हा खत बनवतात. येथे अशा प्रकारे किमिंदीची गाडी येते आणि रोड सारे क्लीन करून जाते. आणि जे केलेला गोळा केलेला कचरा आहे हे मागच्या गाडीमध्ये सगळा भरला जातो. बघा ती समोरची गाडी आहे ना सगळं झाडती आणि हा सारी मागची गाडी संपूर्ण कचरा क्लीन करते. त्यामुळं नेदरलँड्स कितीही ऊन वारा पाऊस असला तरी नेहमी स्वच्छ असा देश आहे. बऱ्याच वेळेला लोक असतात माणसं ते हातात व्हॅक्युमने सगळा कचरा काढतात ह्या झाडांमधला गवतांमधला, आणि ही मागची पिवळी गाडी येते आणि सगळा कचरा गोळा करून घेऊन जाते. या मुलीने मला पूर्ण फसवलेलं आहे. आज म्हटली आपण वॉक करत जाऊया बाहेर छान खेळायला, आणि मी म्हटलं सायकलवरती बस नाही तर स्ट्रोलरमध्ये बस. तर म्हटली नाही नाही मी वॉक करणार आहे. आणि मध्ये अर्ध्यामध्ये रोडमध्ये आल्यानंतर म्हणते आता उचलून घे. उचलून कडे घ्यायला लागले आता रडूबाईला. घे म्हणून ना कडेवर. आता चल बाबा दमली आता मम्मा कडे घे. चलो हात पकडा. येस फसवती मला शिमे असं बऱ्याचदा. छान छान वॉक करत आलेलो आहोत आम्ही आता इकडे सुपर मार्केटच्या इकडे. तिथे एक क्रीम घ्यायची आहे. आधी मागे मी सायकलच्या शॉपमध्ये गेलते लॉक घ्यायचं होतं सायकलसाठी, परंतु ते आजही शॉप बंदच आहे. काल गेलतो तर काल पण बंद होतं. चला दोन्ही साईडला घरं आहे आणि मध्ये असं ग्रीन भाग ठेवलेला आहे जिथे वॉक करू शकतो किंवा कुत्र्यांना फिरवायला घेऊन येऊ शकतो. मस्त हवा सुटली आहे ना. आता आम्ही आलेलो आहोत फार्मसीमध्ये. हा आहे आमचा नंबर. तर आता मला फार्मसीमध्ये पण नाही भेटलेली क्रीम, आणि जे शॉप आहे जिथं मेडिसिन्स भेटतात ट्रेक प्लास्टर तर तेथे पण नाही भेटलेलं. दोन ठिकाणी चेक केलं. कॅच मी. चला आता मी घरगुती उपाय करणार आहे. त्याला हनी लावणार आहे मध त्याच्यावरती म्हणजे ते गार पडेल. जर तुम्ही नेदरलँड्समध्ये येत असाल तर येताना जर काही जळलं वगैरे थोडं चटका बिटका बसेल तर अशा क्रीम असतात आपल्याकडे भारतामध्ये, त्या घेऊन नक्की या. चला चला लावले. आणि मला म्हटली मी झोपत नाही आहे आणि गॉगल लावून गुपचूप झोपून घेतले सायकलवर.
शर्वरीला पण मी आता पिकअप केलं 3:30 शरूसाठी आता दिलेला आहे जाम आणि चपाती खायला, कारण की परत आम्हाला 5 जायचं आहे स्विमिंगला. ती हा नाही न्यूट्रेला नाही भेटणार. तू पण खाते का जाम चपाती? हे बघा डान्स आमचा. हा दाखवूया सगळ्यांना. वाटतं शिमय फार शहाणं बाळ आहे. अजिबात नाही आहे शहाणं बाळ, एकदम नटखट आहे. चल ताई होय का हे माझं खूप गुणच आहे मोठं बाळ म्हणजे. त्याचं खाण्याचं एक गोष्ट सोडली तर ते सगळ्या बाबतीत छान आहे. मस्ती खोर आहे बघितली कशी मी. चला चहा करूया आता आणि लगेचच मी थोडासा कुकरला पुलाव लावणार आहे. म्हणजे आम्ही स्विमिंग वरून आल्यानंतर शरू बाळ असं नाही करायचं. आल्यानंतर ना मग मुली ना पोळी भाजीपेक्षा पुलाव पटपट खातात किंवा खिचडी भात जे त्यांना आवडतं ते पटकन करायचं म्हणजे पटपट खाऊन झोपतात. येस बनवायचे. चला उतरा आता. किती गोंधळ आहे आमच्याकडे बघितलं का बाळा. उरक खाऊन घे चल जाम चपाती फिनिश कर. तिने आत्ता चपाती खाल्ली ना म्हणजे रात्री तिला भात आला वाजतो म्हणजे एक टाइम तरी पोळी गेली पाहिजे पोटामध्ये. मी पुलाव बनवायची तयारी केलेली आहे आणि अगदी साधा सिंपल असा पुलाव बनवणार आहे. कुकरमध्ये पटकन थोडंसं तमालपत्र टाकलेलं आहे, एकच हिरवी मिरची टाकली, कांदा आणि जिरे टाकून मस्त त्याला फोडणी देऊन कुकर लावून घेणार आहे. आणि असं मटार पुलाव केला तर शर्वरी पण खाते आणि जास्त किचकिच करत नाही. बाकीचे खडे मसाले वगैरे टाकले की तिचं खूप असतं, हे टाकलं ते टाकलं, त्यामुळं मग साधं सिंपल असा भात करायचा, पुलाव बनवायचा मटर पुलाव. सोबतच मी लगेचच कांदा भजी बनवत आहे कारण की मला चहाबरोबर आता काहीतरी खायची इच्छा झाली आहे. तर म्हटलं की पटकन अशी कुरकुरीत कांदा भजी बनवावे, त्यामुळं मी लगेच गार्डनमधली आपली फ्रेश अशी कोथिंबीर घेऊन आली आहे. एकीकडे गरमागरम चहा बनवायला ठेवलेला आहे आणि दुसरीकडे लगेच सुरुवात केलेली आहे भजी तळण्यासाठी. चार आणि मी मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी बनवून घेतलेली आहे. सोबत घेतलेला आहे कडक असा फक्कडसा चहा आणि त्याच्यावरती आता मस्त असं मी ताव मारणार आहे म्हणजे की 8:30 छान पोटाला आधार. मी आता दुसरं काही खायला नव्हते तर मॅगी ऑप्शन होतं पटकन किंवा मग हे. तर मी आता मस्त अशी कांदा भजी स्वयंपाक करता करता लगेच करून घेतली. मला खायची इच्छा झाली म्हटलं आता करून घ्यावं, आज जरा हाताला भाजले तर स्वतःला ट्रीट खाऊ वाटलं की पटकन करायचं. आणि हा गुण माझ्या आजीकडून आलेला आहे. माझे पप्पांची आत्याजी आम्ही सगळे एकत्रच राहायचो म्हणजे त्या पण त्याच गावात राहायच्या. तर पहिली ते चौथी मी आजीपाशी राहायला होते तर आजी खूप छान छान पदार्थ बनवायची म्हणजे तिला खूप आवड होती खायची पण आणि वेगवेगळे पदार्थ ट्राय करायची. तर ती सतत बाहेर फिरायला वगैरे गेली की एखादा पदार्थ बघायची कसा असतो चाखायची, घरी आल्यावर ट्राय करायची. मग तिच्यातलेच ते सारे गुण माझ्यात आलेले आहे, त्यामुळं मी पण जेव्हा बाहेर एखादा पदार्थ खाल्ला आणि तो मला आवडला तर घरी येऊन मी त्याला ट्राय करते, बघते करून की मला जमतो आहे की नाही. खूप आधीपासूनच आजीमुळे मला सवय लागली खायची आणि बनवायची पण. आणि शेतकऱ्याची लेकरं म्हटलं ना की एक वयापेक्षा लवकर आपण मॅच्युअर होतो, खास करून मुली. जेव्हा आपली आई राहत असते आणि मग आमची आजी आमच्याकडे होती तर ती सांगायची की आई येईपर्यंत पीठ भिजवून ठेवा, कुकर लावून ठेवा, आणि तेव्हाशिवाय चुलीवरती करावं लागायचं. त्यामुळं आम्ही कुकरला असं बाहेरून माती लावायचो, नंतर ना ती शेगडी बनवलेली असायची कोळशावरली, त्याच्यावरती कुकर ठेवायचा आणि एकीकडे मग चपात्या करा. मग आम्ही आमच्या आईला हे सरप्राईज द्यायचो की ती शेतातून आल्यानंतर ना आम्ही कुकर लावून ठेवला आहे, पीठ भिजून ठेवलं आहे, तर आईला किती भारी वाटायचं. असं वाटायचं तिला की खूप सारा आनंद आम्ही तिला दिलेला आहे. एवढीचं काम करायचो पण दिवसभर एखादी स्त्री थकलेली असेल शेतामध्ये दिवसभर 30-32 degrees टेम्परेचर सारं ऊन डोक्यावर घेऊन ती खुरपत असते उसामध्ये, सगळी रानातली सगळीच कामं करत असते आणि घरी आल्यावरती एक कप भर चहा भेटला मुलींकडून आणि
फक्त थोडंसं हात जरी कुणी लावला कामाला तर त्यांना खूप त्या माऊलीला भरभरून पावल्यासारखं वाटत असतं. तर हे आमच्याकडे ते संस्कार आजी आमची तिथं असल्यामुळे ती करून घ्यायची आणि ती आम्हाला कधीच नावाने आवाज नाही द्यायची. असं एकदम लाड व्हायचे ना की मोठी ताई हे करूयाच, छोटी ताई हे करूया, छोट्या बहिणीला छोटी ताई. आणि मग ती अशी सवय लागली त्यामुळं आणि मी त्यात जास्त चटोरी निघाले त्यामुळे असे सारखे सारखे पदार्थ करत असते, खात असते. तर आज आजीची पण आठवण आली, काल गावाकडला व्हिडिओ बघितला. तर आता मी हे माझे छान भजी आणि चहाचा मस्त आनंद घेते. येस, मस्त असा आपला पुलाव झालेला आहे तयार. आल्यानंतर ना आम्ही मस्त पटापट पुलाव खाणार आणि मग झोपून घेणार. येऊन पोचलेलो आहोत आता आम्ही स्विमिंगला, आतमध्ये जाणार आणि आता पटापट रेडी होणार आहोत स्विमिंगसाठी. स्विमिंगला सुरू झाली रेडी आणि श्रीमय ॲज युजुअल झोपलेली आहे तिकडे स्ट्रॉलरमध्ये झोपली आहे ती. ओ म्हणजे पिल्लूचे स्विमिंग करून आज पूर्ण डोळे हे झालेले. तुझे पण पाय दुखत आहेत, बापरे श्रीमयचे पण पाय दुखत आहेत. आता आम्ही पटापट जेवतो हो की नाही. तर 8:30 वाजून गेलेले आहेत आणि मी आल्यानंतर ना आता शरूला जेवायचं नाही आहे कारण तिच्या डोळ्यांची खूप आग होती आहे ना. डीप वॉटरमध्ये तिने स्विमिंग केल्यामुळं आज तिला त्रास झालेला आहे खूप, तिचे डोळे लाल लाल झालेत त्यामुळं आता तिला खायचं पण नाही. त्यामुळंच मी तिला दुपारी जायच्या आधी खायला घातलं होतं पोटभर आणि येताना पण थोडंफार दिलं होतं. आता श्रीमय खात आहे तिकडे दूध काला टी व्ही पाहत पाहत. मी घेतलेला आहे आपला मगाशी बनवलेला मस्त पुलाव आणि डाळ. आता मी जेवण करते आणि आजचा हा ब्लॉग येथेच थांबवते. खूप खूप दमायला झालेला आहे तर आता खातो तर आम्ही पटकरणं आणि गुडूप होतो. तुम्हाला फ्रेश अशा नवीन व्हिडिओ भेटतो तोपर्यंत सगळे मजेत राहा, काळजी घ्या, लवकरच भेटतो. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय, शुभरात्री, बाय बाय.